जलपरी फारला जरी प्रीत बाबरी लाविते छंद भर जरी शालु अंजिरी मदन मंजिरी फिरे स्वच्छंद माझ्यासाठी लायवट गेलं माझ्या आई वडिलांनी असं करायला नको होत. रविवारी पोरगा येतोय चाक बुडवून ठेवलं बिस्किट तसं तुटत तसं तुटलंय माझं हृदय. हिच्या नादी कोणी लागू नका, रविवारीच लग्न बनार. म्हणजे 28 एप्रिलला आम्ही ठरवलं की ही फिल्म करायची आणि 2 मेला आम्ही फिल्मचा मुहूर्त गेला. 20 मेला आम्ही शूटिंग सुरू केलं आणि 4 सप्टेंबरला आम्ही फिल्म रिलीज करतो. 30 दिवसात आम्ही शूटिंग संपवलं. ॲक्च्युली आता पिक्चर रिलीजला आला आहे आणि तोच विचार करतो आहे मी पण की पिक्चर सुरू कधी झाला यार आणि संपला, म्हणजे माझ्या करिअरमधला फास्टेस्ट प्रोजेक्ट आहे हा. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. चित्रपटाचं कथानक ठरण्यापासून ते चित्रपट रिलीज होईपर्यंत एक्झॅक्टली 1 मे ते 4 सप्टेंबर असा हा प्रवास आहे. 1 मेला ठरलं की हा सिनेमा करायचा आणि 4 सप्टेंबरला तो रिलीज होतोय. खरं तर आम्ही तू हिरेला दुसरं नाव मिरॅकल असं दिलंय, कारण आउट ऑफ द ब्लू ही फिल्म करायचं ठरलं आणि गोष्टी जुळत गेल्या. म्हणजे जेव्हा प्रॉब्ली परमेश्वराची इच्छा असते की हे घडावं तेव्हा सगळ्या गोष्टी खूप छान जुळत जातात. तशा या फिल्म बद्दल तसं या फिल्म बद्दल झालं. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या फेर फेरतो. एकतर काय झालं की तू ही रे कुठे बोर्डवरच नव्हती की मी आधी वेगळी फिल्म करणार होतो त्याच्यासाठी सगळी तयारी चालू होती. आणि वन फाईन डे असं झालं की स्वप्नीलच्या ह्या डेट्स आहेत, सईच्या ह्या डेट्स आहेत, तेजस्विनीच्या ह्या डेट्स आहेत आणि ह्या ह्या तारखेपर्यंत ही फिल्म रिलीज झालीच पाहिजे, तरच आपण हे करू शकतो अशी कंडिशन होती. येणाऱ्या कुठल्याही अडचणींकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन असू शकतात. एक, तुम्ही त्या अडचणींसमोर झुकता आणि म्हणता की नाही यार ये नाही होगा. आणि दुसरं, तुम्ही म्हणता की ठीक आहे ह्याच्यात अडचण आहे, ये नाही होगा तो फिर क्या होगा. सो वी डिसाइडेड की क्या करना, आयदर करना है किंवा नाही करना. तर मी म्हटलं की नाही आपण ही फिल्म करायला पाहिजे. आय डोंट नो, थिंग स्टार्टेड फॉलिंग इन प्लेस. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अरविंद जगताप सारखा रायटर, ही इज अ व्हेरी बिझी रायटर यु नो, पण समहाव त्यांच्या डेट्स मॅनेज झाल्या. ही सेड ओके मी फिल्म लिहितो आणि एक उनका भी एक तार लग गया और 4 दिवसात त्यांनी अख्खी फिल्म लिहून काढली आणि मग सगळ्याच गोष्टी यु नो खूप पॉझिटिव्हली घडत गेल्या. म्हणजे आम्ही ह्याही तयारीत होतो की मे जूनमध्ये आम्ही कोल्हापूरला शूटिंग करणार होतो आणि मे जूनमध्ये ॲक्च्युली एक पावसाचा पहिला झटका महाराष्ट्रात येतो. तर वी वर प्रिपेअर्ड की जर पाऊस पडायला लागला तर आपण शूटिंग थांबवू शकत नाही कारण आपल्याकडे डेट्सच नाहीत. तर एकतर 2 स्केड्यूल बनवले होते आम्ही, आयदर पाऊस पडायला लागला तर आपण इनडोरला शिफ्ट करायचं किंवा पावसातच शूटिंग करायचं. मग त्याच्यासाठी आपण रेन मशीन रेडी ठेवूया, जर सीन पावसात सुरू झाला तर आपण पावसात सीन करूया आणि मग अख्खा सीन आपण त्याच्यानंतर पाऊस गेला तर आपण रेन मशीनने अख्खा सीन पावसात शूट करूया. ही पण तयारी होती पण बाय गॉड्स ग्रेस परत असं झालं की जिथे आम्ही शूटिंग करत होतो फक्त तिथे पाऊस नव्हता, तिथे कधी पावसाने त्रास नाही दिला. आमचे निर्माते, आमचे दिग्दर्शक आणि आमची संपूर्ण टीम यांच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीतनं हे खरं होऊ घातलं आहे अँड आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ द टीम. मी ज्यावेळी फिल्म सुरू करतो त्यावेळी मला ॲक्च्युली कोणाला सांगावं लागत नाही की तू ये फिल्म का आर्ट डिरेक्शन करेगा, तू ये फिल्म का कॅमेरा करेगा, तू ये फिल्म का कोरिओग्राफी करेगा. माय युनिट इज फिक्स्ड यु नो, इट हॅज नेवर चेंज्ड.
So UJ Umesh Jadhav is my dearest friend again, and he is my choreographer. But somehow असं झालं की उमेशच्या डेट्सच मॅनेज होत नव्हत्या, कारण उमेश वॉज आउट ऑफ इंडिया. आणि सुजित बरोबर मी आधी एक गाणं केलं होतं एका सिनेमामध्ये ॲज अ डी ओ पी म्हणून, तर दॅट इज द रिझन मी सुजितला अप्रोच झालो. आणि सुजितने दोन गाणी केली, की नको नको नारे आणि दुसरं गुलाबाची काळी. सो इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स वर्किंग विथ सुजित. त्याची स्टाईल खूप वेगळी आहे सुजितची, आणि सुजितच्या कामाला चार चांद लावणारे प्रसाद भेंडे आणि संजय जाधव आहेत, त्यामुळे इट वॉज वंडरफुल बिईंग विथ हिम आणि वर्किंग विथ हिम. सुजित बरोबर एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळाला गाण्याला आम्हाला, आणि खूप मजा आली गाणं करताना. मला खूप त्यातला एक तो मॉन्टाज खूप आवडतो, जो माझा आणि त्याची काही मॉन्टाज आहे, मी गुलाबाच्या पाकळ्या तोडतोय, गुलाबाची कळी गाणं चालू असताना, तो खूप मस्त कोरिओग्राफ झाला आहे. आणि ओव्हरऑल गाण्याचा लुक अँड फील खूप लग्नी आणि खूप मस्त एंटरटेनिंग आहे. या फिल्ममध्ये एक गाणं आहे नको नको ना रे, गाणं पंकज पडगेंनी कंपोज केलं आहे. सई आणि स्वप्नीलवर ते पिक्चराइज झालं आहे. ज्यावेळी ठरलं ना 28 एप्रिलला ही फिल्म करायची आहे, तेव्हा पहिली सिच्युएशन जी डोक्यात आली गाण्याची, की यार इनका ना एक असा सिडक्टिव्ह गाणं होण्याची अशी सिच्युएशन डोक्यात होती. आणि इमिजिएटली पंकजला मी सांगितलं की अशी सिच्युएशन माझ्या डोक्यात आहे, त्याचा मागचा सीन त्याच्या पुढचा सीन मी सगळं सांगितलं पंकजला. फायनल जो रिझल्ट आहे गाण्याचा, मला खूप आवडलं गाणं, मला दॅट इज माय पर्सनल फेवरेट सॉन्ग, कारण सायलीने एक तर गायला खूप सुंदर आहे आणि पंकजने खूप सुंदर कंपोज केलं आहे, आणि ती सिच्युएशन पण खूप सुंदर आहे. म्हणजे मी अशी सिच्युएशन ॲज अ डिरेक्टर कधी हँडल केली नव्हती. आणि इट्स अ व्हेरी थिन लाईन यु नो, बिकॉज इट इज नॉट की पहिला पहिला प्यार है आणि मग हिरोईन पावसात भिजली आणि हिरो पावसात भिजलाय अँड देन देर इज अ सिडक्शन, किंवा देर इज नो लस्ट, देर इज नो डिझायर की लेट्स डू समथिंग यु नो, असं नाही आहे. द सिच्युएशन इज अबाउट अ मॅरिड कपल ज्यांच्या लग्नाला एक 8 वर्ष झाली आहेत आणि दे आर व्हेरी हॅपीली मॅरिड, आणि त्याच्यानंतर त्यांच्यात होणारं प्रेम, आणि मोर दॅन द सिडक्शन इट इज अ रोमॅन्टिक नंबर वेअर हजबंड इज ट्राईंग टू वू हिज वाईफ अँड वाईफ इज ट्राईंग टू यु नो की उसको अच्छा भी लग रहा है लेकिन शी डजंट वॉन्ट टू शो दॅट शी इज लाईकिंग इट, बट ॲट द सेम टाईम येस शी इज लाईकिंग इट. सो इट वॉज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन अ सिडक्टिव्ह नंबर अँड अ रोमॅन्टिक नंबर. खूप मजा आली. आम्ही नको नको ना रे, ज्याच्यात मी माझ्या आणि स्वप्नीलवरती पिक्चराईज झालं आहे गाणं, त्याची कोरिओग्राफी केली. आणि ह्या कोरिओग्राफी ही करताना ह्याचा एक किस्सा आहे. एका शॉटमध्ये मला मागे मागे जायचं असतं आणि ग्रेसफुल शॉट जेव्हा असतात तेव्हा माझं नक्की काहीतरी होतंच होतं. त्याच्यामुळे मागे जात जात दरवाजा बंद होतो असा शॉट आहे. मागे जाता जाता माझी एक चप्पल खाली पडली, तर मी दुसरा पाय नुसते टोजवरती उभी राहून तशीच मागे गेले. ते तुम्ही एकदम लक्ष देऊन बघितलं तर कळतं, मी अशी थोडीशी टॉपल झाली. सो हा एक इनर जोक झाला आमच्या, तो शॉट लागला की मी दादा आणि स्वप्नील एकमेकांकडे बघतो. मस्त गाणं आहे, खूप भारी गाणं केलं आहे पंकजने. एक गाणं, एक सिच्युएशन होती गाण्याची, तिकडे रोमॅन्टिक गाणं नव्हतं, एरॉटिक गाणं नव्हतं, सेन्शुअस गाणं नव्हतं, या तिघांच्या मधलं काहीतरी होतं. थोडंसं एरॉटिक होतं, थोडासा रोमॅन्टिक था आणि खूप सेन्शुअस होतं. आणि हा झोन ना खूप डिफिकल्ट होता. एकतर असा झोन आम्ही कोणीच आधी केलेला नाही, मी काय सई काय संजय काय जितना मी जाणता हूँ मी डेफिनेटली नाही, पण त्या झोनचं गाणं पाहिजे होतं, ते मधलं पाहिजे होतं, चपखल मध्ये बसणारं. आणि ते गाणं आम्हाला काही केलं मिळेना, खूप ट्यून्स ऐकल्या संजयाने, खूप ट्यून्स आम्हाला ऐकवल्या त्याला ज्या आवडल्या त्या, पण एकमत होईना, सईला काही ट्यून्स आवडल्या त्यामुळे मग आम्ही त्या रिजेक्ट केल्या, असं खूप प्रॉब्लेम झाले त्या ट्यूनचे. आणि
सो रिक्वायरमेंट अशी होती की मला आणि संजयला आवडलं पाहिजे, सईला ते आवडलं नाही पाहिजे, तर ते गाणं वर्क होतं असं जनरल प्रथा आहे. सो ह्यातलं होत नव्हतं हे रेफरन्सला जे गाणं रिहर्सल ज्या गाण्यावर आम्ही केली ते त्या गाण्यावरच एवढं छान वाटत होतं की त्याच धाटणीचं किंवा त्याच फ्लेवरचं गाणं असावं म्हणून आम्ही अख्खं गाणं त्या एक हिंदी गाणं आहे त्याच्यावरती शूट केलं आणि त्याच्यानंतर मग त्या फ्लेवरचं किंवा त्या स्टाईलचं गाणं बनवण्यात आलं. पण आता असं वाटतं की आत्ता जे पंकजने गाणं बनवलंय तेच इतकं छान सूट होतं आहे त्या गाण्याला की आम्ही आता विसरलोय जे हिंदी गाणं मागे वाजायचं त्याला कम्प्लिटली विसरलोय. तेजस्विनी बरोबर ऍक्च्युली बरेच वर्ष काम करायचं होतं कारण ॲज अन ॲक्ट्रेस शी हॅज प्रूव्ड हर सेल्फ टाईम अँड अगेन. म्हणजे मी तिच्या ॲक्टिंगबद्दल काय बोलणार किंवा तिच्या ॲक्टिंग पोटेन्शियलबद्दल मी काय बोलणार, असा एक फेस हवा होता जो खरंच राजबिंडात दिसेल, यु नो, आणि तिला बघितल्यावर असं वाटेल की अरे हां शी बिलॉंग्स टू अ रिच फॅमिली. सो दॅट इज द रिझन आय अप्रोच्ड तेजू. I am really happy and I am really satisfied that I could work with Teju because त्या ठिकाणी मी आता दुसरी कोणतीच अभिनेत्री बघू शकत नाही बिकॉज द काइंड ऑफ कॅरेक्टर शी इज पोर्ट्रेइंग. सो एक राजघराण्यातली मुलगी शी कॅन कॅरी हर सेल्फ यु नो विदाउट हॅविंग एनी ऑर्नामेंट्स, विदाउट हॅविंग ब्रँडेड क्लोथ्स. तिला बघितल्यावर असं वाटतं की अरे हां यार शी बिलॉंग्स टू अ रिच फॅमिली. तेजूनी ती भूमिका एकदम चोखपणे निभावली आहे आणि मी हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलली आहे सो याही इंटरव्ह्यूमध्ये वेगळं उत्तर नसणार आहे माझं. देर आर व्हेरी फ्यू ॲक्ट्रेसेस हू स्पीक विथ देअर आईज आणि तेजू त्यातली एक आहे त्यामुळे तिच्याबरोबर सीन करायला मला खूप मजा आली. जेव्हा गिव्ह अँड टेक खूप छान असतो तेव्हा रिॲक्ट करायला खूप मजा येते आणि तेजू खूप खूप सुंदर दिसले या सिनेमामध्ये. सो वाउच आउट फॉर तेजू इन दिस फिल्म पर्टिक्युलरली. सई आणि माझी एक सेट केमिस्ट्री आहे आणि ती सेट केमिस्ट्री ब्रेक करणारं एक पात्र पाहिजे होतं आणि अर्थात माझ्या आणि सईच्या केमिस्ट्रीचं बॅगेज त्या पात्राला कॅरी करायला लागणार होतं कारण शी हॅड टू प्रूव्ह हर सेल्फ. जी कोणी अभिनेत्री असते ती विथ द टू ऑफ अस आणि ह्याच्यात आमच्या दोघांचं काही हे नाही, इट इज द केमिस्ट्री दॅट वर्क्स. आणि मला असं वाटतं की तेजूनी नॉट ओनली हॅज शी प्रूव्ह हर सेल्फ, आय थिंक शी हॅज एक्सेल्ड इन द परफॉर्मन्स. आणि तेजू इतकी सुंदर मला ह्याच्या आधी कधीच दिसली नाही जितकी ती या पिक्चरमध्ये दिसली. शी इज अन ॲप्सल्यूट डिलाईट टू वॉच ऑन स्क्रीन.